नमस्कार मित्रांनो, एबीएस अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण मुख्यमंत्रीमार्फत राबविल्या जाणाऱ्या माझा लाडका भाऊ या योजनेअंतर्गत अतिशय तरुणांना मोठा दिलासा मिळाला आहे. जे बेरोजगार तरुण आहेत त्यांना महिन्याला 10,000 रुपये इतकं मानधन मिळणार आहे. चला तर यांची आठ आणि काय काय नियम आहेत ते आपण जाणून घेणार आहोत. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहायचा आहे. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, कारण तुम्हाला अशा नवनवीन अपडेट या चॅनलच्या माध्यमातून मिळत राहतील. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. नियम आणि अटी काय काय आहेत ते पाहून घेऊया. पहिला नियम आहे, मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना फॉर्म भरणे चालू झालेली आहे. हे कागदपत्रे लागतात आणि ही पात्रता असली पाहिजे. तर पात्रता काय काय असणार आहे ती जाणून घेणार आहोत. मुख्यमंत्री माझा लाडका भाऊ योजना माननीय मुख्यमंत्री यांनी अधिवेशनामध्ये जाहीर केल्याप्रमाणे मुख्यमंत्री माझा लाडका भाऊ योजनेचे शासन निर्णय असलेला आहे. हा शासन निर्णय महाराष्ट्र कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग यांनी 9 जुलै 2024 रोजी प्रसिद्ध केलेला आहे असून या अंतर्गत तरुणांना 8 ते 10,000 रुपये प्रतिमाह इतके मानधन देण्यात येणार आहे. नेमकी ही योजना काय आहे आणि सविस्तर माहिती आज आपण व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. आपण माहिती असल्यास हवी या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचं आहे. पहिल्यांदा चॅनलवर आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मुख्यमंत्री माझा लाडका भाऊ योजना फायदे. मुख्यमंत्री माझा लाडका भाऊ योजना आवश्यक डॉक्युमेंट्स. मुख्यमंत्री माझा लाडका भाऊ योजना नोंदणी प्रक्रिया. मुख्यमंत्री माझा लाडका भाऊ योजना पात्रता. मुख्यमंत्री माझा लाडका भाऊ योजना प्रशिक्षण व वेतन उद्योजकासाठी अटी. मुख्यमंत्री माझा लाडका भाऊ योजना शासन निर्णय. हे सर्व प्रस्तावना आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर काय काय प्रस्तावना आहे ते आपण जाणून घेऊया. तर प्रस्तावना 2024 रोजी प्रसिद्ध झालेल्या शासन निर्णयानुसार मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत अंमलबजावणीस आता मान्यता देण्यात आलेली आहे. सर्वप्रथम या शासन निर्णयाचा प्रस्तावना आपण जाणून घेऊया. तर काय काय निर्णय आहे ते आपण जाणून घेऊया. राज्यामध्ये युवक वर्ग आपले शिक्षण पूर्ण करून दरवर्षी मोठ्या संख्येने नोकरी व व्यवसाय यांच्या शोधामध्ये बाहेर पडत आहेत. अशा बहुतांश युवकांना व्यवसाय व नोकरीसंबंधीच्या अनुभवाचा अभाव असल्याने त्यांना व्यवसाय सुरू करणे अथवा नोकरी प्राप्त करणे अडचणीचे ठरते. या अडचणींना त्यांना समोर जावे लागत आहे. या समस्येमुळे युवक वर्गामध्ये बेरोजगारी नियंत्रित ठेवण्यासाठी अडचणी येत आहेत. विशेषत यामध्ये 12वी पास विविध ट्रेडमधील ITI पदवीधर व पदव्युत्तर युवकांना समावेश आहे. सद्यस्थितीत राज्यातील अनेक उद्योजक क्षेत्रांना मोठ्या प्रमाणावर रोजगाराची संधी उपलब्ध असली तरीही अशा उद्योजकांमध्ये बेरोजगारी युवकांना साधारणाऱ्या मुळाचा अभाव असल्याने युवकांना शिक्षणानंतर रोजगार मिळणार कठीण आहे. तरीही माझा लाडका भाऊ योजना अंतर्गत महिन्याला 10,000 रुपये महिना मिळणार आहे. एकनाथ शिंदे यांनी आज मोठा निर्णय घेतलेला आहे. तर फॉर्म कसा भरायचा, डॉक्युमेंट कोणकोणते लागतील ते नक्की आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर मुख्यमंत्री माझा लाडका भाऊ योजनेचे स्वरूप काय आहे, तर राज्यातील युवकांना त्यांच्या शिक्षणानुसार प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांची नोकरी मिळण्याची क्षमता वाढविण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना म्हणजेच मुख्यमंत्री माझा लाडका भाऊ योजना सुरू करण्यात आली आहे. ही योजना महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्यामार्फत संयुक्तपणे राबविण्यात येणार आहे.
या उपक्रमाती अंतर्गत तयार केलेल्या संकेतस्थळाच्या माध्यमातून रोजगार इच्छुक उमेदवारा आणि रोजगार उपलब्ध करून देणारे उद्योजक हे जोडले जातील. रोजगार इच्छुक उमेदवारांना प्रत्यक्ष कामाच्या अनुभवातून प्रशिक्षण मिळून जाईल, त्यांची क्षमता वाढेल. तसेच उद्योजकांना त्यांचा उद्योगासाठी आवश्यक असणारे मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात येईल. मुख्यमंत्री माझा लाडका भाऊ योजना काय आहे? तर राज्यातील युवकांना त्यांच्या शिक्षणाच्या प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांनी नोकरी मिळविण्यासाठी क्षमता वाढविण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना म्हणजे मुख्यमंत्री माझा लाडका भाऊ योजना ही शासनाने 2024-25 आर्थिक वर्षापासून सुरू करण्यात मान्यता देण्यात आलेली आहे. महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्या संयुक्तपणे मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजना राबविण्यात येणार आहे. या कार्यक्रमांतर्गत तयार केलेल्या संकेतस्थळाच्या माध्यमातून रोजगार इच्छुक उमेदवार आणि बेरोजगार उपलब्ध करून देणारे उद्योजक हे जोडले जातील. या अर्थसंकल्पनेत कोणत्याही योजनेत राबविण्यात शेतकरी महिला आणि युवक यांच्यासाठी नवीन काय आहे येथे जाणून घेऊया. तर पुढील प्रमाणे मुख्यमंत्री माझा लाडका भाऊ योजने अंतर्गतचे जे फायदे मिळणार आहेत ते आपण आज जाणून घेणार आहोत. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर उमेदवारांना संबंधित उद्योजकाकडून जे प्रशिक्षण यशस्वी होण्याचे प्रमाणपत्र दिले जाईल. तसेच उमेदवारांना त्यांचा कामगिरीच्या आधारावर कायम नोकरीची संधी मिळू शकेल. उद्योजकांना त्यांच्या आवश्यकतेनुसार उमेदवारांना विद्यावेतन व्यतिरिक्त अधिकतेचे वेतन देऊ इच्छित असल्यास ती अतिरिक्त रक्कम देण्याची परवानगी आहे. तर मुख्यमंत्री माझा लाडका भाऊ योजनेला जे आवश्यक डॉक्युमेंट लागणार आहेत ते अशा प्रकारे लागणार आहेत. मित्रांनो, या योजनेचे लाभ घेण्यासाठी काही आवश्यक डॉक्युमेंट्स आहेत. तर पहिले जे डॉक्युमेंट्स आहे ते आधार कार्ड आहे, दुसरं पासपोर्ट, तिसरं पॅन कार्ड आहे, चौथं उत्पन्नाचं प्रमाणपत्र आहे, चौथं जे आहे ते पत्त्याचा पुरावा, लाईट बिल किंवा आधार कार्ड, सहावं जे आहे पॅन कार्ड, सातवं आहे कौटुंबिक आयडियाचे पुरावा आहे, जातीचं प्रमाणपत्र, आठवं जे आहे जातीचं प्रमाणपत्र पुरावा आहे, सदस्य असल्यास, पाच सदस्य असल्यास संजय गांधी निराधार योजनेची योजना आणि श्रावण निवृत्ती योजना हे पैसे आले नसतील तर ह्या गोष्टी बदलल्यामुळे तुमचे पैसे येत नाहीत. तर मुख्यमंत्री माझा लाडका भाऊ नोंदणी प्रक्रिया रोजगार इच्छुक उमेदवार आणि प्रशिक्षण देऊ इच्छिणारे उद्योजक यांचे विभागाच्या संकेतस्थळाला सुलभतेने नोंदणी करता येणार आहे. या उपक्रमांतर्गत योजनेसाठी विभागाच्या संकेतस्थळावर सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल. योजनेचे कामकाज उदाहरण उमेदवारांची नोंदणी, स्थापनाची नोंदणी, कार्य प्रशिक्षण व्यवसाय नोंदणी, उपस्थिती नोंदविणे, विद्यावेतन देणे, प्रशिक्षण रुजू व समाप्ती अहवाल, अनुभव प्रमाणपत्र इत्यादी बाब ऑनलाईन पद्धतीने करण्यात येईल. यासाठी आवश्यक सुविधा निर्माण करण्याची जबाबदारी आयुक्त कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता यांची राहील. तर मुख्यमंत्री माझा लाडका भाऊ योजनेअंतर्गत काय काय पात्रता राहणार आहे ते आपण जाणून घेणार आहोत. ही योजना 12वी पास ITI पदवीधर व पदवी उत्तर प्रशिक्षण पात्रता धारक केलेल्या रोजगार इच्छुक उमेदवारांसाठी आहे. उमेदवारांनी ऑनलाईन नोंदणी केली पाहिजे. या योजनेचा लाभ लघु व मध्यम उद्योगासाठी, स्टार्टअप, सहकारी संस्था, शासकीय निमशासकीय स्थापन महामंडळ, सामाजिक संस्था, कंपनी कायदा 2013 मधील सेक्शन 8 आणि विविध आस्थापन यांना देण्यात येईल. भाऊसाहेब फुडकर फळबाग योजनामार्फत 5 लाख पर्यंत 100% अनुदान फक्त फळबागांची लागवड असली पाहिजे. मुख्यमंत्री माझा लाडका भाऊ योजना प्रशिक्षण व वेतन सदर प्रशिक्षणाचा कालावधी 6 महिने असेल. या कालावधीसाठी उमेदवारांना
शासनामार्फत विद्यावेतन दिले जाते.